नमस्कार राष्ट्रसेवकच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मुलाखतीसाठी आपल्याकडे आहेत डॉक्टर अजित आपटे नमस्कार सर सर आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे महाराजांची युद्धनीती तर महाराजांच्या युद्धनीतीवरती प्रश्न विचारण्यापूर्वी त्याच्या आधीचा जो काळ होता हजारो वर्ष साधारण आधीचा तर त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल पूर्वीच्या काळातली म्हणजे आपण आत्ता आढावा घेतो आहे तो साधारणपणे आठव्या शतकापासून आढावा घेतो आहे आणि शिवाजी महाराजांचं शतक आहे ते सतरावं आणि त्यानंतर अठराव्या शतकापर्यंत म्हणजे एक हजार वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय राजे ज्या पद्धतीने लढत होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या धर्माची मंडळी किंवा सर्व धर्माचे राजे किंवा सेनापती यांचा इथे आढावा घेतलेला आहे फक्त मराठी किंवा फक्त हिंदू असा काही आढावा घेतलेला नाही कारण संपूर्ण देश ज्या पद्धतीने काम करत होता आणि त्याच्यापेक्षा वेगळी आणि अधिक उपयुक्त अशी भूमिका शिवाजी महाराजांनी कशी घेतली किंवा त्याच्यामध्ये त्यांनी धोरणात्मक बदल काय केला हा आपल्याला प्रामुख्याने सांगायचा आहे म्हणजे शिवरायांची युद्धनीती हा त्यांच्या एक एक लढाईपुरता आपण विषय न घेता आपण थोडासा तौलनिकरित्या त्याचा अभ्यास आज करतो आहे नाहीतर प्रत्येक मोठ्या लढाया आज प्रतापगडची लढाई किंवा शाहिस्ते खानावरचा छापा किंवा बाकी आपल्याला माहिती आहे परंतु आज आपण ते थोडंसं टाळतो आहे पण टाळतो आहे ते वेगळ्या उद्दिष्टासाठी की एक जो दृष्टिकोनातला बदल त्यांनी घडवून आणला म्हणजे संपूर्ण एक मनोवृत्ती आपल्याला त्यांच्या अगोदरची दिस जी दिसते म्हणजे काही शतकं जी दिसते आणि त्याच्यामुळे जे इथल्या राजांना अनेक वेळेला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यावरती महाराजांनी त्या परिस्थितीचा आढावा घेऊन कसं काय स्वतःच्या शैलीमध्ये बदल केले मुख्यतः विचारात बदल केले म्हणजे इथे मला जे आज सगळ्या जे जे आपल्या आता पाहणारे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी मला एक असं सांगायचं की नेहमी आपण एक ऐकतो की विचार बदला नशीब बदलेल असं हे वाक्य आपण नेहमी ऐकतो त्यात तथ्यही आहे पण त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे शिवाजी महाराज म्हणजे अनेक ते एकीकडे या परंपरेचा भागच आहेत म्हणजे ते काही वेगळ्या ठिकाणी कुठे जाऊन काही करत होते अशातला भाग नाही परंतु आपल्या परंपरेचा आणि शिवाजी महाराजांना सार्थ अभिमानही होता पण त्याच्यामधल्या ज्या काही उडीवा आहेत तेवढ्या मात्र त्यांनी टाळायचा प्रयत्न केला आणि जे जुन्यातलं जुनं चांगलं आहे ते त्यांनी ठेवलं आणि ज्या काही गोष्टी त्यात ज्या आहेत त्या त्यांनी सोडूनही दाखवल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त काम करून आपल्याला यश कसं मिळवता येत मुख्यतः प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाला महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे त्याच्यात यश किती यश मिळतं किंवा त्याचा किती उपयोग होतो हा क नेबी एक महत्त्वाचा निकष असतो त्याच्यावरती शिवाजी महाराज कसे खरे उतरतात किंवा कसे ते इतरांपेक्षा खूप उजवे ठरतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की माझा जो इतिहासावरती बोलण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन असा आहे की इतिहासाचा आजच्या काळामध्ये उपयोग काय म्हणजे इतिहासाचे दोन भाग आहेतच म्हणजे एक तर त्याचा अभ्यास हा एक भाग आहे आणि दुसरा असा आहे की त्याचा उपयोग काय आणि आजच्या काळामध्ये आपल्याला जास्त त्याचं जर महत्त्व वाटणं किंवा वाटायला पाहिजे तर त्याच्या उपयोगाचं वाटायला पाहिजे की नुसतंच पारायण केलं पण त्याच्यातून मला आज किंवा उद्या काही उपयोग झाला नाही तर तसं होऊन चालणार नाही परंतु आजच असं नव्हे तर उद्या म्हणजे भविष्य काळासाठीसुद्धा उपयोगी पडणाऱ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी कशा केल्या आणि त्याचा त्यांना उपयोग कसा झाला किंवा मराठी राज्याला उपयोग कसा झाला पुढे मराठी साम्राज्यालाही काही वेळेला उपयोग कसा झाला किंवा नाही झाला म्हणजे दोन्ही आपल्याला बघायचं आहे थोडासा म्हणून मी तौलनिक असा शब्द प्रामुख्याने वापरला तर इथे आपण जो आढावा घेतो आहे तो इसवी सन सातशे बारामध्ये जे पहिल्यांदा आपल्याला परकीय आक्रमण असं अनुभवायला लागलं या देशाला म्हणून की ते सिंध प्रांतातला जो राजा दाहीर होता तो हिंदू राजा होता त्याला जे आक्रमण झालं ते मोहम्मद बिन कासिम या मुस्लिम आक्रमणकर्त्याचं आक्रमण झालं पण याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा काही विषय महत्त्वाचा नव्हता तर मोहम्मद बिन कासिम हा एक ज्याला आपण मर्सिनरी म्हणतो तशा प्रकारचा आक्रमक आहे किंवा तशा प्रकारचा योद्धा आहे त्याला काही एक विशिष्ट कामगिरी दिलेली होती म्हणून तो इथे आलेला होता राजा दाहिरचं आणि त्याचं काही वैर नव्हतं हो काही पूर्वपरिचय नाही काहीच संबंध नाही परंतु मोहम्मद पैगंबराचे काही वारस म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांच्याकडे जे काही खलिफा होण्यासाठी किंवा तिथे जो काही राजकीय धार्मिक या पद्धतीचा संघर्ष झाला म्हणजे थोडक्यात वर्चस्वाटसाठी जे काही संघर्ष त्यांच्यामध्ये झाले त्याच्यामध्ये काही लोक इकडे पळून आले आपला जीव वाचवण्यासाठी आले आणि नेहमी तसं होत असतं तसं तिथेही झालेलं दिसतं आणि त्या सगळे जे वारस होते त्यांनी या राजा दाहीरकडे येऊन आश्रय घेतला आणि त्यांना पकडून परत तिकडे नेणं म्हणजे अरबस्तानमध्ये किंवा तिकडे तुर्कस्थान त्या बाजूला नेणं याच्यासाठी म्हणून मोहम्मद बिन कासिम हा आलेला होता आणि मग ज्या वेळेला त्याला कळलं की राजा दाहीरकडे या सगळ्या मंडळींनी आश्रय घेतलेला आहे त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा त्यांना सांगितलं राजा दाहिरला की मी या लोकांच्या मागावरती आलेलो आहे आणि यांना पकडणं हे माझं काम आहे ते तुमच्या ताब्यात आहेत किंवा तुमच्याकडे ते पाहुणे म्हणून राहत आहेत तर तुम्ही अशी अशी पार्श्वभूमी त्यांना आमच्या ताब्यात द्या आम्हाला त्यांना आमच्या मायदेशी घेऊन जायचं आहे तर त्याला राजा दाहिरनी नकार दिला कारण त्यांनी आपलं जे अगदी परंपरागत भारतीय एक आपण म्हणतो की तत्व पाळलं की ते म्हणजे अतिथी भव किंवा माझे पाहुणे आहेत त्यांच्या जर आज जीवावरचं संकट येत असेल तर त्याच्यासाठी वेळप्रसंगी मी माझाही जीव धोक्यात घातला पाहिजे पण त्यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही किंवा असा आई अवस्थेमध्ये त्यांच्या शत्रूंच्या ताब्यात देणं हे शोभणार नाही माझ्या संस्कृतीला माझ्या परंपरेला शोभणार नाही अशा प्रकारे तो संघर्ष त्याच्यातून निर्माण झाला हेही आपण समजून घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मग प्रत्यक्ष हे राजा दाहीर ऐकत नाही म्हटल्यानंतर युद्धाचा प्रसंग आला युद्ध झालं प्रत्यक्षामध्ये की मोहम्मद बिन कासिम विरुद्ध राजा दाहिर आणि त्यावेळेला जी लढण्याची पद्धत होती त्या त्याच्याप्रमाणे राजा दाहीर हा लढला म्हणजे ट्रॅडिशनल एक आपली पारंपरिक इथल्या भारतीय लोकांची त्याच्यातही त्या 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 विशेषतः हिंदू लोकांची जी परंपरा होती कारण त्या अगोदर कोणी परधर्मीय आक्रमण असं कोणी झालेलं नव्हतं आणि त्यावेळेला काही तर राजा दाहिरनी त्यावेळेला त्यांच्या प्रथेप्रमाणे म्हणजे आपली जी पूर्वपरंपरागत प्रथा होती किंवा चतुरंग सेनादल वापर करायचा तर चतुरंग म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दल त्यानंतर रथदळ त्याच्यानंतर गजदळ अश्व अश्वदळ आणि पायदळाचे म्हणजे पदाती अशा प्रकारचं चतुरंग या चार प्रकारचं सैन्य म्हणून त्याला चतुरंग सेना असं म्हणायचे आणि नेतृत्व करण्याची पद्धत होती की हत्तीवर बसायचं सेनापतींनी किंवा राजांनी बऱ्याच वेळेला राजेच सेनापती असल्यासारखं नेतृत्व करायचे तर त्याच्यामध्ये राजा दाहिरनी त्याच पद्धतीने नेतृत्व करण्याचं ठरवलं आणि तो, तो युद्धामध्ये उतरला तो हत्तीवर बस बसलेला होता अंबारीमध्ये होता आणि तो सगळ्या सैन्याला काय मार्गदर्शन करत होता आवेश देत होता वगैरे वगैरे आणि या मोहम्मद बिन कासिमच्या लोकांनी ते हेरलं की हा मुख्य आहे तर याला मारलं तर आपलं काम लवकर होईल किंवा जास्त प्रभावीरित्या होईल आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं की तरी मग केलं काय त्यांनी तर त्यांनी या सैन्याला काही प्रमाणामध्ये घेरलं आणि काही एका विशिष्ट पथकाने म्हणजे धनुर्धारी लोकांचं मोहम्मद बिन कासिमचं एक खास असं धनुर्धारींचं पथक होतं त्यांनी पेटते बाण या राजा दाहिरच्या आंबारीवरती मारले आता त्याच्यामुळे की काही बाण तिथे लागले आणि मग त्या अंबारीला आग लागली त्याच्यातून राजा दाहीर जखमी झाला आणि जखमी झाल्यावर तो त्या अंबानीमध्ये पडला आणि एकूण त्याचं सैनिकांना लक्षात आलं की आपले राजे किंवा आपलं नेतृत्व हे आता घायाळ झालेलं आहे आणि कदाचित ते आता आपल्याला पुढे नेतृत्व आपलं करू शकणार नाही त्याच्याबरोबर जी एक पारंपरिक भारतीय पद्धती होती की सेनापती पडला राजा पडला म्हणजे सैन्य मानायचं की आता आपलं काही खरं नाही आता आपण राणांगण सोडून निघून जायचं तर त्याप्रमाणे त्याचं सैन्य सैरा वैरा पळायला लागलं आणि जो ज्या सुरुवातीला अत्यंत धैर्याने आणि शौर्यानी प्रतिकार करणारा राजा दाहीर आणि त्याचं सैन्यसुद्धा ते तिथे पराभूत झालं आणि मग मोहम्मद बिन कासिमला त्याच्यामध्ये विजय मिळाला अर्थात जे पहिली चुणूक जी दिसायला पाहिजे होती ती आपल्याला परकीय आक्रमकांची दिसली कारण आपली जी काही का एक पारंपरिक युद्धपद्धती होती ती तशी त्यांची नव्हती त्यांना काही आपल्याकडे म्हणजे तो ब बिगर लढाऊ असेल तर त्याला मारायचं नाही शरणार्थी आला की त्याच्या जीवाची काळजी घ्यायची वगैरे असं काही मोहम्मद बिन कासिमला कोणी शिकवलेलंही नव्हतं आणि त्याला काही त्याच्यामध्ये रस नव्हता त्यामुळे त्याने पहिली चुणूक आपल्या लोकांना दाखवली की मुस्लिम आक्रमक हे काय प्रकारचं काम करतात विशेषतः विजय मिळाल्यानंतर ते किती एक खुनशी पद्धतीने किंवा अतिशय निर्दय पद्धतीने काम करू शकतात हे सगळं मोहम्मद बिन कासिमनी त्याच्या ह्याच्याप्रमाणे यथासांग पार पाडलं की त्यांनी कत्तली केल्या बायका पळवल्या या राजा दाहीरचे ब म्हणजे जनान खाण्यातल्या किंवा त्याच्या बायकाही त्यांनी पळवल्या जे काही दुष्कृत्य आपल्याला पुढे अनेक युद्धांमध्ये दिसतात अनेक शतकं दिसत राहिले ते सगळे उद्योग मोहम्मद बिन कासिमनी त्यावेळेला केले आणि तो ते त्या नातेवाईकांना पकडून मोहम्मद वारसांना मोहम्मद पैगंबरांच्या वारसांना पकडून त्याला जे काही काम दिलेलं होतं त्याप्रमाणे ते काम तो फत्ते करून भारतातनं परत गेला पुढे अर्थात मग कसं झालं की या आक्रमणाची नोंद आपल्याकडच्या बाकीच्या राज्यकर्त्यांनी घेतली की बा अशा प्रकारचं आक्रमण झालं तर ते भयानक असू शकतं कारण त्यांनी ह्या दाहीरच्या वेळेला तो अनुभव घेतला आणि साधारणपणे राजपुतानापर्यंतच्या राजांनी एकत्र येऊनही काही वेळेला आपल्याला असं दिसतं फार त्याचे आपल्याला तपशीलवार पुरावे आढळत नाहीत परंतु असं दिसतं की सुमारे तीन एकशे वर्षांचा काळ म्हणजे अरबस्तान किंवा तिकडच्या ज्याला तुर्कस्तान अरबस्तान हा जो सगळा मुस्लिम प्रभुत्वाचा भाग होता तिकडनं काही आपल्याला फार आक्रमणं आली नाहीत आणि आली त्यांचा आपल्या लोकांनी यशस्वीरित्या प्रतिकार केला त्यामुळे सुमारे शंभर वर्ष हे आपल्याकडे मुस्लिम आक्रमण म्हणावं किंवा क्या? परकीयांचं आक्रमण असंही म्हणता येईल आपल्याला ते काही मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही आणि नंतर मग आक्रमणं पुढे आली किती ती आपल्याला माहिती आहे की गजनीचा आला आणि मग त्यांनी सतरा वेळा सोमनाथवर हल्ले केले वगैरे आपल्याला माहिती आहे आणि या पद्धतीने आक्रमणं चालूच राहिली चालू चा कारण आक्रमणं चालू राहण्याचं कारण असं आहे की आपल्या देशातली प्रचंड संपत्ती म्हणजे हे मी माझ्या मनाचं वगैरे काही सांगत नाही युरोपियन लोकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की साधारणपणे इसवी सणाच्या सुरुवातीपासून पंधराशे सालापर्यंत जगातला जो एकूण जी डी पी होता त्यावेळेला असेल आता त्याची काय अगदी फार चोख आणि अचूक आकडेवारी आज आपल्याला मिळत नाही पण त्यांनी असं सांगितलं की निम्म्यापेक्षा जास्त वाटा म्हणजे चोपन्न पंचावन्न टक्के वाटा हा भारत आणि चीनचा होता म्हणजे आपल्याकडे आणि सोन्याचा धूर किंवा सोनेकी चिडिया वगैरे असं आपल्या देशाला का म्हणतात तर ते काही खोटं नव्हतं तो काही कवी कल्पनेचा भाग नाही तर तो असा होता की त्यावेळेचं जे व्यापाराचं माध्यम होतं म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज जसं आजच्या भाषेमध्ये जर आपण बघायला गेलं तर आपण म्हणतो की अमेरिकन डॉलरमध्ये सगळीकडे दॅट्स द कॉमन एक्सचेंज म्हणजे अक्रॉस द ग्लोब तुम्हाला अमेरिकन डॉलर हा चालतो पण त्यावेळेला काही असं एका देशाचं चलन हे सगळीकडे चालणारं नव्हतं मग सगळीकडे चालणारं काय होतं तर ते सोनं त्यामुळे इट वॉज कॉल्ड ॲज बुलियन ट्रेड म्हणजे सोनं द्यायचं तुम्हाला कुठलीही वस्तू पाहिजे असेल तर त्याच्यावर पोटी तुम्हाला सोनं द्यावं लागायचं मग कोणीही घेणारा असो आणि कोणीही विकणारा असो तर त्याच्यामध्ये त्यामुळे अनेक देशांमध्ये आपला माल जात असे आणि तिकडचं सोनं भारतामध्ये येत असे कारण आपल्याकडे उत्तम म्हणजे आपल्याकडे उत्तम व्यापारी होते उत्तम नौकानयन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे सगळं मर्चंट नेव्हीला जे काय स्किल्स लागतात आज ज्याला मर्चंट नेव्ही म्हणतो तशी सगळी आपल्याकडे व्यापारी नौदलाचे ताफेच्या ताफे होते आणि साधारणपणे पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनाऱ्यांवरनं प्रचंड प्रमाणात जगाच्या सर्व भागांमध्ये भारतीय व्यापारी जात होते चिनी व्यापारीही जात होते भारत आणि चीनचंही बऱ्यापैकी त्या काळामध्ये सख्य आहे म्हणजे काही हा थोडीफार चढाओढ किंवा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असते पण त्यातकेही फार भांडण मारामाऱ्यांचं रूप आलेलं नव्हतं त्यामुळे दोन्ही देशांचा व्यापार भरभराटीला आलेला होता विशेषतः आपण इथे हिंदुस्थानबद्दल बोलतो हो, आहोत त्यामुळे आपल्याला त्या व्यापाराचा फायदा होत होता प्रचंड पैसा सोन्याच्या रूपाने आपल्या देशामध्ये येत होता आणि याच्या गोष्टी बाहेर जगामध्ये पसरत चाललेल्या होत्या की भारतामध्ये खूप पैसा आहे भारतामध्ये उत्तम हवामान आहे उत्तम प्रकारची जमीन आहे शेती चांगली होते व्यापार चांगला होतो आणि एकूण शांतता प्रे, शांतताप्रेमी अशा प्रकारची जनता आहे त्यामुळे एक चांगलं सावज आहे म्हणजे लुटारू प्रवृत्तीच्या लोकांना भारत एक सावज वाटायला लागलं होतं आणि त्या धोरणाने की त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जगण्यासारखी परिस्थिती चांगली नाही किंवा आपण अपन, आपण नेहमी म्हणतो की इन सर्च ऑफ ग्रीन पाश्चर्स असं ज्याप्रमाणे आजही जगभर मायग्रेशन चालूच आहे म्हणजे तर तसं त्याप्रमाणे अनेक लोकांचं आपल्याकडे स्थलांतर काही शांततामय मार्गाने आले काही चांगल्या उद्दिष्टांसाठी आले आणि काही लुटारू म्हणूनही आले म्हणजे उडदा माझी काळे गोरे तसं ते आपल्यावरची आक्रमण चालू राहिली आणि हे आक्रमण करताना वेगवेगळ्या धर्माचेही लोक आले इकडेही त्यांचा प्रतिकार करायला नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की जसं तीन वेळेला पानिपतवर युद्ध झालं किंवा आपल्याला तालिकोटची किंवा राक्कस तगडी म्हणजे राक्षस तागडीची जी लढाई मानली जाते की विजयनगरचं साम्राज्य जे हिंदू साम्राज्य म्हणून ओळखलं जातं विरुद्ध पाच मुस्लिम शाह्या या एकत्र येऊन लढाया झाल्या या सगळ्यामध्ये आपल्याला एक, एक समान गोष्ट दिसते म्हणजे जी आज मी प्रामुख्याने इथे सांगणार आहे की नेत्यांनी हत्तीवर बसून केलेलं लढाईचं सेनापतित्व किंवा लढाईचं व्यवस्थापन तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बहुतेक वेळेला म्हणजे याची फार मोठी उदाहरणं देतो अगदी छोट्या छोट्या लढाई आम्ही टाळलेल्या आहेत हे जसं दाहिरचं लढाई आहे त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की बाबरनी आक्रमण केलं की ज्याच्यामुळे पुढे मुघल सल्तनत म्हणजे एक दीर्घकाळ चालणारी परदेशी राजवट परधर्मीय राजवट असं सांगता येईल आपल्याला पण त्यांचा जो पहिला सामना झाला तो दुसऱ्या मुस्लिम सत्तेशीच झाला म्हणजे इब्राहिम खान लोधी आणि बाबर यांच्यामधली लढाई ही पानिपतची पहिली लढाई आहे आणि ती सोळाव्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात म्हणजे पंधराशे सव्वीसमध्ये ती लढाई झाली आणि त्याच्याही वेळेला असं होतं की इब्राहिम खान लोधी हाही हत्तीवर बसून लढला आणि बाबर मात्र हत्तीवर बसून लढलेला नाही आहे हे आपल्याला लक्षात येतं तिथेही पुन्हा इब्राहिम खान लोधीचा पराभव झालेला आहे पुढेही आपल्याला एक युद्ध माहिती आहे की पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांचंही एक लढाई झाली आणि त्याच्यामध्ये आधी मोहम्मद गौरी पराभूत झाला मग त्यांनी पृथ्वीराज चव्हाणाला हरवलं हे सगळंच आपल्याला माहिती आहे पण मी मोहम्मद गौरीचा उल्लेख इथे का करतो की त्यांनी या भारतीय राजांच्या लढण्याच्या पद्धतीवरती उघडपणे टीका केलेली होती की हा एक मूर्खपणाचा लढाई लढण्याचा भाग आहे असं त्यांनी स्पष्टपणे आपलं मत नोंदवलेलं आहे आणि त्यांचा काळ आणि पुढचा काळ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसतं की पुढे जी काही अकबराच्या काळामध्ये लढाई झाली पानिपतची दुसरी लढाई म्हणजे हिमू हा जो हेमचंद्र विक्रमादित्य हे त्याचं नाव आणि विरुद्ध अकबर आता त्याच्यामध्ये ही लढाई पानिपतची दुसरी लढाई आहे आणि तिसरी आपण ज्याच्याशी मराठे संबंधित आहोत तर ती सतराशे एकसष्टची पानिपतची तिसरी लढाई आहे जे पहिल्या पानिपतच्या लढाईमध्ये झालं तेच दुसऱ्याही पानिपतच्या लढाईमध्ये झालं की हिमू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य हाही हत्तीवर हौद्यामध्ये बसून लढाई करत होता आणि तो तसंच तिथेच ते मार्गदर्शन सगळं सूत्रसंचालन त्याचा हत्तीच्या हौद्यावरती उभं राहूनच चाललेलं होतं पुन्हा अकबराच्या लोकांनी त्याला त्याच पद्धतीने घेरला त्याला, त्याला बाणाने मारलं आणि त्याच्या डोळ्यात बाण गेला एका डोळ्यामध्ये बाण गेला आणि तो अर्थात जबर जखमी झाला आणि तो त्या हौद्यातच कोसळला म्हणजे तो काही मरण पावला नाही परंतु लोकांना दिसलं पुन्हा त्याच्या सैन्याला की जे सैन्य मोठ्या जोशामध्ये तो त्या क्षणापर्यंत लढत होतं आणि जशी ती खबर कळत गेली तसं काही मिनटामध्ये त्याच्या सैन्याची पळापळ -पड़ सुरू झाली पांगापांग सुरू झाली आणि अकबराला त्याच्यामध्ये विजय मिळाला हे दुसरं हत्तीवर किंवा तिसरं हत्तीवर बसून लढाई केल्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर जो काही सतराशे एकसष्टचा आहे तोही एक त्याच्यामध्येही आपल्याला दिसतं की विश्वासराव त्यांना गोळी लागली हत्तीवरनं तेही लढाई करत होते नंतर भाऊसाहेब पेशवेही हत्तीवरच लढाई त्या नेतृत्व करत होते पण विश्वासरावांना गोळी लागली असं म्हटल्यानंतर भाऊसाहेब हे आपल्या हत्तीवरनं उतरले नंतर मग त्यांनी विश्वासरावांची तब्येत बघितली पण ते तोपर्यंत म्हणजे मरण पावलेले होते आणि थोडेसे भाऊसाहेब उद्विग्न झाले आणि ते परत आपल्या हत्तीवर बसून लढण्याच्याऐवजी किंवा नेतृत्व करण्याऐवजी ते घोड्यावर स्वार झाले आणि त्यांनी पुढे लढाई चालू ठेवली पण आधी जसे दोघही जण आपल्या म्हणजे नेते मंडळी आपल्या लोकांना दिसत होती तर आपल्याला असं दिसतं की सकाळी नऊपासून पासून दुपारी अडीच तीनपर्यंत ज्या लढाईमध्ये मराठेच विजयी होणार असा रागरंग होता म्हणजे इतका रागरंग होता त्याच्यामध्ये दोनच त्यातली फक्त गोष्टी महत्त्वाच्या सांगतो की अहमदशा अब्दालीचा जो सेनापती कम वजीर आहे त्याच्यावरती इतका जबरदस्त हल्ला मराठी फळीचा झालेला होता की त्याची सगळी फळी तुटली त्याचे सगळे अफगाण सैनिक पठाण सैनिक हे पळायला लागले आणि तो रणांगणावरती बसून तो रडला म्हणजे त्याला इतकं एक नैराश्य आलं की आपले सैनिक पळतायत आणि आता आपण पराभूत होणार ह्याचं त्याला विलक्षण वाईट वाटलं आणि तो सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता की अरे तुम्ही कुठे पळून जाणार की तुम्हाला अफगाणिस्तानामध्ये पळून जायचं आहे अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट रादर इम्पॉसिबल तुम्ही जाणार कसे पळून तर लढा तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही आहे आणि अशी परिस्थिती आहे आणि त्याच वेळेला आपल्याला दिसतं दुसरी गोष्ट की हत्तीवर बसून लढनाय सेनापतींनी ही एक चूक मराठ्यांकडून झाली आणि दुसरी चूक जी अनेक आपल्याही दे राजांनी किंवा के सेनापतींनी केली की मराठ्यांच्याकडे राखीव सैन्य नाही आहे पण अहमदशाह अब्दालीकडे आहे म्हणजे पारडं कुठे फिरलं हे बघा की हे ज्या वेळेला वजीराची अवस्था बघितली आणि एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे अहमदशा अब्दाली हा युद्धावरती प्रत्यक्ष युद्धात सहभागी नाही तो एका बाजूच्या लागून असलेल्या टेकडीवरती उभा आहे आणि तो दुर्बिणीतनं या सगळ्या य युद्धाचं तो काही निरीक्षण करत होता आणि आपल्या हस्तकांद्वारे तो म्हणजे माहिती घेत होता आणि त्याचे हुकूम देत होता असं दोन्ही त्याचं चाललेलं होतं आणि एका बाजूला त्याला एका क्षणी त्याच वेळेला वाटलं की आपला वजीर रणांगणात बसून रडतो आहे त्याची फळी जी महत्त्वाची फळी होती ती तुटलेली आहे आणि मराठे ती फोडतायत आणि आता पळापळ आपल्याच पक्षामध्ये सुरू झालेली आहे त्यावेळेला त्यांनी आपला सगळा हरम म्हणजे जनानखान्याला उंटावरती स्वार होण्याचा आदेश दिलेला आहे की आपण आता निघून जायला पाहिजे कारण आपल्याला इथे काही याच्यामध्ये करता येणार नाही आहे त्याला लक्षात आलं आणि त्याच वेळेला मग त्यांनी आपलं राखीव सैन्य बा बाहेर काढलं आणि आठ हजार त्याचं राखीव सैन्य होतं त्याला किजलबाज असं त्यांनी नाव दिलेलं होतं तर या किझलबाजांची फौज त्यांनी राखीव फौज आठ हजारांची ही त्यांनी पुन्हा सैन्यामध्ये सोडली आणि दुपारी तीनपर्यंत लढून मराठे दमलेले होते आणि ही मात्र ताज्या दमाची आठ हजार सैनिकांची जी शेवटची त्याची खेळी ठरली अहमदशा अब्दालीची ती विजयी खेळी ठरली आणि त्याच्या पराजयाचं रूपांतर विजयामध्ये झालं आणि अगदी मराठ्यांच्या गळ्यात ती विजय मला पडता पडता ती तुटली आणि पुढे मराठ्यांचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे म्हणजे तो आपला विषय इथे नाही दोन मुद्दे आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणून किंवा प्लॅनिंग म्हणून की एक तर हत्तीवर बसून लढाई न करणे किंवा करणे म्हणजे करणे न करणे दोन्हीचेही परिणाम आपल्याला माहिती आहेत आणि दुसरं म्हणजे राखीव फौज असणे आणि नसणे म्हणजे अब्दालीकडे हत्तीवर बसून केलेली लढाई नाही आणि अब्दालीकडे राखीव फौज नाही अशीही परिस्थिती नाही त्याच्याकडे हत्तीवर बसून लढाई नाही आणि राखीव फौज मात्र आहे म्हणजे पानिपतच्या पराभवाची मराठ्यांच्या पराभवाची जी काही दोन महत्त्वाची कारणं आहेत त्याच्यामध्ये ही दोन आहेत इतरही अनेक आहेत पण ही दोन आपल्याला आज लक्षात घ्यायचे आहेत शिवछत्रपतींच्या संदर्भामध्ये की त्यांनी या पद्धतीचं काम नाही केलं म्हणजे जो काही इतिहासामधनं धडा शिकायचा असतो किंवा इतिहासाचं ॲप्लिकेशन इतिहासाचा उपयोग करायचा असतो तो शिवाजी महाराजांनी ज्या हुशारीने केलेला दिसतो की त्यांनी हत्तीवर बसून एकही लढाई केली नाही आणि जे त्यांच्या गतीला मारक ठरत होतं असा अवजड तोफखाना घेऊन त्यांनी कधी लढाया केल्या नाहीत कारण ज्या मुलखामध्ये ते लढाया करत होते म्हणजे महाराष्ट्रातला जो सगळा सह्याद्रीचा मुलूक आहे त्याच्यामध्ये तोफखाना घेऊन लढाई करणं हे म्हणजे आपण म्हणतो की अव्यवहारी होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जो एक सर्वांगीण आवाक आहे म्हणजे एक युद्ध ही काही केवळ शस्त्रांची गोष्ट नसते केवळ संख्येची गोष्ट नसते त्याच्या पाठीमागे नियोजन लागतं त्याच्या पाठीमागे हुशारी लागते त्याच्या पाठीमागे प्रसंगावधान लागतं आणि मूलतः स्वतःच्या पूर्वपरंपरेत झालेल्या चुकांपासून मुक्ती घेण्याची तयारी लागते कारण त्या चुका दुरुस्त केल्याशिवाय किंवा बाजूला ठेवल्याशिवाय तुम्हाला काही वेगळा दृष्टिकोन मिळत नाही आणि वेगळा दृष्टिकोन नसेल तर तुम्हाला पराभवाचं रूपांतर हे विजयामध्ये करता येत नाही आणि अनेक त्याला इतरही संदर्भ आहेत की हत्तीवर बसून लढणं ही इरेसरीची लढाई आहे म्हणजे एक प्रकारे जिंकू किंवा मरू अशा प्रकारची ती लढाई आहे ती कधी शिवाजी महाराजांनी केली नाही आणि त्याचे जे काही फायदे दिसतात आपल्याला ते पुढे आपल्याला थोडे बघायचेच आहेत अजूनही मी एक दोन लढायांची उदाहरणं देणार आहे की जसं विजयनगरचं साम्राज्य की राज रामराया जो होता विजयनगरकडून लढत होता तडफेचा माणूस होता म्हणजे वय त्याचं ऐंशी वगैरे असावं पण तो एखाद्या तरुणाच्या तडफेने त्या लढाईत लढला पण दुसरी गोष्ट त्याची की एक जे परत शिवाजी महाराजांनी जे कधी केलं नाही आणि त्यांनी ज्या चुका केल्या रामरायाने ते मी सांगतो की तोही हत्तीवर बसून आधी लढत होता आणि त्याचा तोफखाना त्यांनी संपूर्णपणे मुस्लिम लोकांच्या हातामध्ये दिलेला होता या लोकांनी ऐन वेळेला गद्दारी केली आणि त्यांनी तिकडे तोफा डागण्याऐवजी आपल्याकडेही काही तोफा डागल्या तिकडच्याही बाजूनी तोफखान्याचं होतंच म्हणजे मुलूक मैदान तोफ ही त्या लढाईमध्ये आहे जी आदिलशाहीच्या बाजूनी वापरली का म्हणजे मुस्लिम पाच शाह्या होत्या त्यांच्या बाजूनी वापरली गेलेली आहे आणि नंतर हे अनेक तोफगोळे त्याच्या हत्तीच्या आसपास पडल्यामुळे तो हत्ती बिथरला आणि त्यामुळे रामराया हा हत्तीवरनं खाली आला मग तो पालखीत बसून परत तो काही म्हणजे घाबरला नाही किंवा पळून जायचं नव्हतं त्याला पण तो, तो पालखीत बसल्यामुळे त्याच्या लोकांना दिसेनासा झाला आणि हे जे आहे की कुठल्या तरी एखाद्याच घटकावरती आपलं परावलंबित्व असणं हा एक अजून एक डायमेन्शन आपल्याला भारतीय राजांच्या युद्धपद्धतीमध्ये दिसतं की त्याचा तोफखाना हा परकी लोकांच्या हातात आहे तर आणि त्यांनी गद्दारी केली तर काय याच्याच याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं त्यामुळे ऐन वेळेला त्यांनी गद्दारी केल्यानंतर सगळं म्हणजे तिथेही असंच आहे की विजयनगरचं सैन्य विजयी होईल असं वाटत असतानाच पुन्हा शत्रूंची त्याच्यामध्ये सरशी झाली हेही आपल्याला दिसतं आणि जसं मी तुम्हाला याही गोष्टी सांगितल्या की पानिपतचं पुढे सांगितलं त्याच्यानंतर राक्षसभुवनची लढाई सांगतो जी पानिपताच्या नंतर झालेली आहे त्याच्यात मराठ्यांनी विजय मिळवलेला आहे आणि निजामाची हार झालेली आहे पण निजामाचा वजीरही हत्तीवर बसून लढत होता आणि मराठ्यांनी त्याला भाले मारून तिथे त्या विठ्ठल सुंदर परशरामी हे त्याचं नाव तर तो म्हणजे हिंदूच आहे मराठीच आहे परंतु त्यालाही मराठ्यांनी तिथे मारला आहे कारण तो शत्रु पक्षाचा सेनापती आहे तर इथेही पुन्हा हत्तीवर बसून लढण्यातले काय तोटे आहेत ते आपल्याला दिसतात म्हणजे आपल्या लोकांचे इतर लोकांचे मी तुम्हाला वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या भारतीय लोकांचे नमुने तुम्हाला सांगितले म्हणजे हे कसं आहे की अक्रॉस वे आपण वाटतो की जात धर्म पंथ भौगोलिक भाग याच्या व्यतिरिक्त किंवा याच्या पलीकडे जाऊन जो विचार करायचा असतो की जो जसं ज्याला आपण की सोच बदलो तकदीर बदले की नसीब बदले हे शिवाजी महाराजांनी कसं केलं हे तुम्हाला इथे दिसतं की हे बरेचसे त्यांच्या अगोदर झालेले घटना आहेत म्हणजे त्यांच्या इतिहासातल्या भाग आहेत फक्त पानिपतचं युद्ध आणि नंतर लढाई ही शिवाजी महाराजांच्या पश्चात झालेली आहे पण शिवाजी महाराजांच्या आधीही भारतातले राज्यकर्ते शहाणे झाले नाहीत आणि नंतरही शहाणे झाले नाहीत सर पानिपतचं पहिलं युद्ध दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध युद्ध तर दुसरं आणि तिसऱ्या युद्धाच्या मध्ये शिवाजी महाराजांचा काळ येतो तर शिवाजी महाराजांचं युद्धनितीमधलं वेगळेपण कसं दिसून येतं शिवाजी महाराज मात्र पूर्व परंपरेतून शहाणे झाले त्यांनी कधीही आपला सैन्याचा कुठलाही विभाग हा एकावरच अवलंबून ठेवला नाही त्यांनी कधी हत्तीवरती बसून याची इरेसरीची लढाई केली नाही तिसरं म्हणजे त्यांनी कधी अवजड सामान स्वतःबरोबर ठेवून स्वतःच्या मोबिलिटीला कधी त्यांनी खीळ बसू दिली नाही आणि दुसरं असं म्हणतो की आधीच्या परंपरांपासून आपल्याला काय नेमकं टाळायला पाहिजे म्हणजे काय घ्यायला पाहिजे ते काय घेतलं तेही मी सांगतो आणि काय टाळायला पाहिजे ते त्यांनी हे सगळ्या तीन चार गोष्टी टाळून त्यांनी वेगळ्या आणि या सगळ्याचा म्हणजे त्यांनी म्हणजे डूज अँड डोंट्स हे जर शिवाजी महाराजांनी जे सांगितलं आपल्याला त्याच्यात ना आपलं शिकण्यासारखं जे आहे की डूजचासुद्धा त्यांनी काही फायदा करून घेतला आणि डोंट्सचासुद्धा फायदा करून घेतला कारण तोपर्यंत तुम्ही बघा की सतत आपल्यावरती आक्रमण होतंय आणि भारतीय राजे हे कायम बचावाच्या पवित्र्यामध्ये आहेत असं आपल्याला दिसतं का की आपल्या लोकांनी जाऊन आरमस्थांवर हल्ला केला आहे तर तसं नाही दिसत आपल्याला तिकडून येत आहेत सगळ्यांना माहीत होतं की ते कुठून येतात अमुक ढमुक मय पण तो आपण काही भाग त्यातला घेत नाही समजून घेत नाही म्हणजे आजसुद्धा आपण समजून घेत नाही की आपण पानिपत म्हटलं की आपण मान टाकतो म्हणजे आपल्याला वाटतं अरे काय झालं आपली पार बेअब्रू झाली म्हणजे आपल्याकडे वाक्प्रचार पण आहे की पानिपत झालं म्हणजे पराभवाला समानार्थी आपण पानिपत हा शब्द वापरतो नामुष्कीला समानार्थी म्हणून पानिपत हा शब्द वापरतो पण ते तसं नाही आहे म्हणजे दोन गोष्टी सांगतो त्याच्यात की एक तर लष्करी पराभव आहे का आहे म्हणजे आपण मराठे म्हणून काय आपण मराठ्यांचा विजय झाला असं खोटं बोलायचं काही कारण नाही विजयी ही आमच्या अब्दालीच आहे परंतु आपल्या एक लक्षात येत नाही की नेहमी म्हणजे जो आपल्या आयुष्यामध्ये आपण जी चूक करतो आणि जी चूक शिवाजी महाराजांनी केली नाही हे पुन्हा मी तौलनिक सांगतो की वी आर ऑलवेज ड्रिवन बाय प्राईस सिस्टीम आणि शिवाजी महाराज वॉज ऑलवेज ड्रिव्हन बाय व्हॅल्यू सिस्टीम आता व्हॅल्यू सिस्टीमचं महत्त्व काय आहे तर प्राइसेस ऑलवेज चेंज बट व्हॅल्यूज डू नॉट त्यामुळे शिवाजी महाराज हे कालातीत महत्त्वाचे नेते का ठरतात किंवा ग्रेट का ठरतात ऑल टाईम ग्रेट का ठरतात तर ही वॉज ऑलवेज ड्रिव्हन बाय व्हॅल्यू सिस्टीम आणि वी आर ऑलवेज ड्रिवन बाय प्राईस सिस्टीम आता यातला फरक मी सम तुम्हाला समजून सांगतो की म्हणजे ना आपल्या ना की प्राईस सिस्टीम काय आहे आणि व्हॅल्यू सिस्टीम काय आहे तर याच लढाईच्या पानिपतच्या संदर्भात सांगतो की आपल्याला काय वाटतं आपली प्राईस सिस्टीम काय आहे की पानिपतच्या पराभवाची आपल्याला जी काय पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेली असतात शिक्षकांनी शिकवलेली असतात अशी जी काय पाच सात कारणं आपण जर पाठ करून त्या इतिहासाच्या पेपरामध्ये लिहिली काय सातवी आठवी काय असेल ते तर आपल्याला अडीच मार्क नक्की मिळतात म्हणजे ज्या युद्धामध्ये एक लाख आपली माणसं मरण पावली त्याची आपण प्राईस सिस्टीम केलेली आहे की अडीच मार्क मिळतात टापटीप असेल तर तीन मिळतात पण व्हॅल्यू काय आहे त्याचीच तर अशी आहे की एक लाख मराठ्यांचं बलिदान हे वाया नाही गेलं जो मराठ्यांचा मूलभूत उद्दिष्ट होतं त्याच्यामधलं की परकीय विरुद्ध भारतीय आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे की पानिपतची जी काही लढाई आहे ती हिंदू मुस्लिम असा संघर्ष नाही आहे हा परके म्हणजे अहमदशा अब्दाली परका कारण तो अफगाणिस्तानमधून आला आणि जो काही मुघल बादशाह होता लढाई कोणाची होती तर अब्दाली हा मुघल बादशाहवर मात करायला त्याला तिथे लुटमार करायला त्याला हरवायला आलेला होता आणि मुघल बादशाचे संरक्षक म्हणून मराठे त्याच्यामध्ये पडले नाही मराठ्यांचं ना अब्दालीचं काहीच हे कुठं काही संबंधच नव्हता तर ते जे करताना त्याच्यात जे भाऊसाहेबांचे शब्द आहेत त्याच्यामध्ये की चकते याची जड पातशाहीत रुजो न देणे हे त्यातलं मुख्य आहे म्हणजे परकीय कुठल्याही माणसाचा प्रभाव आपल्या देशाच्या राजकारणामध्ये पडता कामा नये हे मराठ्यांचं सूत्र आहे ते मुसलमान आहेत म्हणून त्यांना घालवायला मराठे इथून गेले नाहीत म्हणजे एरवी जे, जे काही हिंदू मुसलमान संघर्षाची कारणं असतील ती असतील पण या लढाईचं मुख्य कारण ते नाही आहे मुख्य कारण असं आहे की तो परकीय आहे भारताबाहेरचा आला आहे आणि तो भारतात येऊन काही गुंडगिरी करणार लुटमार करणार किंवा जे काही वाईट करेल तो त्याचा प्रतिबंध करायला आणि त्याचा राजकारणामधला प्रभाव नष्ट करायला किंवा कमी करायला मराठी गेलेले आणि हे शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादाचं एक्सटेंशन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की महा शिवाजी महाराजांनी जी थोर गोष्ट आपल्याला शिकवली की असे तू हिमाचल हे एक राष्ट्र आहे म्हणजे तंजावर ते तहत पेशावर ही जी देशाबाबतची राष्ट्राबाबतची महाराजांची भूमिका आहे त्या भूमिकेचं लॉजिकल एक्सटेन्शन म्हणजे मराठ्यांनी पाणी पानिपतावर पानि जाऊन केलेला संग्राम हा आहे हिंदू मुस्लिम एखादी दे काही द देऊळ मशीद याच्यासाठी हे भांडण नाही आहे त्याला व्यापक काही पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी म्हणजे किंवा ते त्याच्या ते पाठीमागचं कारण यशस्वी करण्यामध्ये मराठे इथे आपल्याला दिसतात की त्यांनी काय यशस्वी केलं त्याच्यामध्ये की जो परकीय आक्रमकांचा नेहमीचा मार्ग होता किंवा बोलनखिंड किंवा खैबरखिंड याच्यातून जे परकीय आक्रमक नेहमी म्हणजे खुश्कीच्या मार्गाने आपल्याला त्याचे समुद्रातूनही चालूच होतं पण जमिनीवरनं जे येत होते मोठं आक्रमण जमिनीवरनं होत होतं सातत्याने होत होतं ते मात्र या लढाईनंतर जवळपास नगण्य झालं म्हणजे कुठलंही म्हणावं असं मोठं आक्रमण त्यानंतर आपल्याला खैबरखिंड किंवा बोलंदखिंडीमध्ये बाहेरच्या लोकांनी आपल्यावर केलेलं दिसत नाही व पुढे सागरी मार्गातनं ते चालूच राहिलं तो पुढचा इतिहास आहे पण मराठे लढाईमध्ये हारूनसुद्धा राजकीय उद्दिष्ट जे जास्त महत्त्वाचं होतं एक लढाई करणं याच्यापेक्षासुद्धा परकीय आक्रमणाला पायबंद घालणं हे त्याच्यापेक्षा लढाईपेक्षा जे व्यापक उद्दिष्ट आहे म्हणजे ही प्राईस आहे लढाईची एक किंमत आहे पण त्यातलं मूल्य काय आहे तर त्याचा उद्देश आहे आणि उद्देश कितपत साध्य झाला तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साध्य झाला हे मराठ्यांचं राजकीय यश आहे लष्करी पराभव आहे पण पर त्याच्यातून निर्माण काय झालं तर था। राजकीय यश मिळालं आणि ते एक मूल्य जे आहे स्वातंत्र्य किंवा परकीयांना इथे वाव देता कामा नये हे सगळ्यात मोठं मूल्य आहे ते मूल्य मात्र मराठ्यांनी तिथे चांगल्या पद्धतीने राखून ठेवलं हे मराठ्यांचं यश आपल्याला समजून घेतलं पाहिजे जे समजण्यामध्ये आपण आजही कमी पडतो कारण वी आर प्राईज डिव्हन दुसरी एक गोष्ट आहे की राखीव सैन्य हे आपल्याला अजून एक उदाहरण देतो की जिथे म्हणजे मराठी राज्य कुठे संपलं महाराष्ट्रामध्ये की यादवांचं राज्य त्या खलजीनी येऊन आपल्याकडे बुडवलं आणि मग आपण ते म्हणतो की धान्याऐवजी मिठाची पोती भरली गेली वगैरे याच्यामध्ये सुद्धा पण अजून एक त्या पराभवाची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये असंघटितपणा आहे किंवा दूरदर्शी नसणं आहे किंवा हेरं खातं कार्यक्षम नसणं हे आहे ही सगळी रामदेवरायाच्या म्हणजे हा मी याच्यातमध्ये म्हणतोय की देवगिरीचा रामदेव तर ते जे काही यादवांचं पराभव किंवा पतन तिथे झालं त्याच्यामध्ये दोन गोष्टी म्हणजे या काही त्यांच्या चुकांचा भाग आहे आणि अलाउद्दीन खलजीकडे राखीव सैन्य होतं आणि यादवांकडे नव्हतं हाही एक महत्त्वाचा आहे म्हणजे तिथेही असंच होतं की खलजी हा मारच खात होता सुरुवातीला यादव खूप शौर्याने लढत होते विजयी पण होत होते पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अशी एक अफवा उठवली खलजीच्या लोकांनी की मागे प्रचंड राखीव फौज आहे आणि ती आता आपल्यावरती चाल करून येणार आहे आणि मग ती फौज होती पण मूळ जे खलजीचं सैन्य आहे त्याच्यापेक्षा राखीव फौज खूपच कमी होती पण त्याच्याबद्दल अफवा अशी इतक्या जोरात पसरवली गेली की यादवांच्या सैन्याला आकारण भीती वाटली आणि विजयी होता होता ते पराभूत झाले आणि मग जे काय खलजीनी कहर केला आणि मग यादवांची ज्या पद्धतीने त्यांनी कोंडी केली पुढे अक्षरशः म्हणजे त्यांना धुवून काढलं पैशाच्या दृष्टीने लुटीच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला सगळं माहिती आहे तो काही तपशील परत बोलण्यासारखा नाही आहे पण राखीव सेनेचं महत्त्व काय असतं किंवा राखीव एखादा रिसोर्स म्हणजे एक वेगळं संसाधन आपल्याकडे राखीव स्वरूपामध्ये असलं पाहिजे की जे इमर्जन्सीला आपल्याला वापरता येईल आणि त्याची कदाचित समोरच्याला कल्पना नसेल किंवा फारशी कल्पना नसेल असं जे करणं असतं त्याला तो राखीव फौजेचा किंवा राखीव साठा म्हणू किंवा राखीव एक साधन म्हणू आपण तर ते सुद्धा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं दिसतं म्हणजे तो ह्याच्यामध्ये आपण पुढच्या गोष्टींमध्ये त्याचा आढावा घेऊच या म्हणजे त्याचा थोडंफार त्याचा महाराजांच्या आर्थिक नीतीशी संबंध आहे महाराजांच्या दुर्ग नीतीशी संबंध आहे आणि एकूण भौगोलिक जे ज्ञान महाराजांना होतं आणि संपूर्ण भारताचं आणि ज्याला आपण म्हणतो की नो दाय एनिमी हा जो आहे असं म्हणजे नो दाय सेल्फ आणि नो दाय एनिमी असे दोन्ही आपल्याला म्हणजे मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग जे असतात ते या दोन्ही प्रकारे आपल्याला ज्ञान असावं लागतं समज असावी लागते ती दोन्ही शिवाजी महाराजांकडे असाधारण प्रकारची होती त्याचाही आपण नंतर आढावा घेणारच आहोत साधारणपणे आपण पन मध्यांतरानंतर त्या गोष्टीचा आढावा घेऊया पण हे जे सगळं म्हणजे इतिहासातून काय शिकायला पाहिजे हे आणि मग महाराजांनी आपलं तंत्रच असं बनवलं की जे आत्ता बोलता बोलता मध्येच आपण थोडंसं बाकी तपशिलात शिरलो ते म्हणजे की आपल्यावर आक्रमण झालं तर आपण प्रतिकार करायचा ही जी म्हणजे आजही आपल्याला जे काही लष्करी नीतीमध्ये दोन सूत्र प्रामुख्याने काम करतात एक असतं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि दुसरं आहे डिफेन्स इज द बेस्ट अटॅक तर आपले राज्यकर्ते लढत होते तोपर्यंत ते कायम डिफेन्स इज द बेस्ट अटॅक या पद्धतीने लढत होते आणि शिवाजी महाराजांनी नेमकं उलटं केलं इस की त्याने अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे आपलं धोरण ठेवलं म्हणजे ज्याला आपण वाटतो की बरोबर उलटा प्रकार त्यांनी केला की परंपरा कुठे जाती आहे पण ते म्हटले की या परंपरेमुळे काय होतं की ज्या वेळेला आक्रमक आपल्या अंगावरती येतो त्यावेळेला त्याला काही त्याचे फायदे असतात म्हणजे काय असतं की तो वेळ तो ठरवू शकतो बाकीची ताकद किती वापरायची नाही ते ठरवू शकतो तो दिवस ठरवू शकतो तो ताकद किती आणि पैसा किती सगळे रिसोर्सेस किती वापरायचे हे ठरवू शकतो आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी जास्त वेळ मिळतो पण जो डिफेन्स करणाऱ्यावरती आहे त्याची मात्र बहुतेक वेळेला फार अल्पसूचना असते किंवा काही वेळेला अचानकच त्याला त्याच्यामध्ये हल्ल्याला तोंड देण्याची वेळ येते आणि मग डिफेन्स इज द बेस्ट अटॅक हे त्याच्यामध्ये साध्य होत नाही त्यामुळे पण अटॅक इज द बेस्ट डिफेन्सवाल्याला अनेक असे फायदे होतात त्यामुळे त्यांनी तो फायद्याचा विचार करून स्वतःचं कायम सूत्र त्यांनी असं ठेवलं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि मग तुम्हाला दिसतं की म्हणजे बाकी याच्यामध्ये आप अनेक आपले राज्य करते ते त्यांचे शत्रू कमकुवत झालेले असतानासुद्धा त्यांच्यावर आपल्या राजांनी जाऊन आक्रमण केलं आहे अशी उदाहरणं आपल्याला फार कमी सापडतात <coughs> म्हणजे अनेक वेळेला दिल्लीमधल्या राजवटी ज्या होत्या त्या कमकुवत झालेल्या होत्या पण राजपूतांनी काही तिथे इत जाऊन वारंवार हल्ले केले आणि आपल्याला विजय एखादा सरप्राईज अटॅक करून विजय मिळवण्याचा खटपट केली असं काही आपल्याला राजपूतांच्या बाबतीमध्ये फारसं दिसत नाही पण इथे शिवाजी महाराजांनी तो अपवाद केला त्यामुळे जो दृष्टिकोन बदलला विचार बदलला त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास जो दिसतो तो आपल्याला जास्तीत जास्त विजयांचा दिसतो आणि कमीत कमी पराभवांचा दिसतो आणि ह्याच्यामुळे एक नवा मनू ते तयार करू शकले म्हणजे मी आपण म्हणतो हो की शिवाजी महाराजांना युग प्रवर्तक ते युग काय आहे की आपण मार खाणाऱ्यांचे वंशज आहोत हे सोडून आपण मार देऊ शकणाऱ्यांचे वंशज आहोत अशा प्रकारची एक वृत्ती त्यांनी मराठ्यांमध्ये जी तयार केली किंवा के इतर देशियांमध्ये जी तरी तयार केली तो त्यांचं इतिहासाला असलेलं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे की सोच बदलो त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन बदलला विचार बदलला आणि मग त्यामुळे त्यांना जे काही मोठं मोठं यश आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं हो की ते कोण होते म्हणजे तसं बघायला गेलं तर ताकद तुम्ही कागदोपत्री जर बघायला गेला तर शिवाजी महाराजांची नगण्य होती त्यांच्या जवळपास प्रत्येक शत्रूच्या तुलनेत बघायला गेलं तर शिवाजी महाराजांची ताकद कमीच आहे म्हणजे कोणाच्या बाबतीमध्ये त्यांची नाविक दलाची ताकद कमी आहे कुठे त्यांची शस्त्रास्त्र म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांबाबत कमतरता आहे कुठे संख्येची कमतरता तर कायमच आहे पैशाची सुद्धा आहे शस्त्रास्त्रांची सुद्धा आहे परंतु त्या त्या सगळ्या गोष्टींवर मात कशी करायची आणि आपले जे कुठले आपण म्हणतो की कमकुवत मुद्दे त्यांचेच आपले जोरकस मुद्दे कसे बनवायचे ताकदवान मुद्दे कसे बनवायचे हे आपल्याला शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं आहे कारण एव्हरी वन ऑफ अस ऑल्वेज फेसेस द ऑड सिच्युएशन की आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी अवघड कठीण अशा परिस्थितीमध्ये कायमच सापडतो परिस्थितीचं भान ठेवून युद्धाचा निर्णय घेण्याची जी त्यांची ताकद आपल्याला दिसून येते याच्यामध्ये तर तो तो म्हणजे धोरणात्मक जो बदल करायला दिसतो पानिपतच्या युद्धाच्या नंतर म्हणजे पहिल्या आणि दुसरं युद्ध झाल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांचा काळ होता आणि त्यानंतर परत तिसरं हे युद्ध परत पानिपतचं झालं सो या मधल्या काळामध्ये आता असं सर आपण सांगितलं तर डिफेन्स किंवा अटॅक हे जे त्यांनी uh, युद्धतंत्र वापरलं त्याच्याशिवाय काही युक्त्यांचं पण तंत्र त्यांनी वापरलेलं दिसतं म्हणजे अफजल खानची जर लढाई म्हणाल तर त्याच्यात युद्धाचं युक्तीचं काही तंत्र तर त्याविषयी आहे ना म्हणजे दोन याच्यामध्ये मी सांगेन की जसं एक युक्ती त्यांनी परत कधी वापरली नाही हा त्यातला त्या विशेष त्यांचा भाग आहे म्हणजे स्ट्रॅटेजीचा विचार केला तर तो आहे आणि दुसरं की म्हणजे जो आजही आपल्याला उपयुक्त असा भाग आहे की तो म्हणजे अर्थनीती याच्यामध्ये त्यांनी अर्थनीती काय वापरली की दोन तीन गोष्टी सांगतो म्हणजे आपल्याला सगळं त्याच्यातनं उलगडा होईल की एक तर पहिला त्यांनी दृष्टिकोन ठेवला म्हणजे आधी अर्थनीतीचा सांगतो मग दुसऱ्या धोरणाचं सांगतो की अर्थनीती काय आहे की त्यांच्याकडे ज्या वेळेला जवाहिऱ्यांचे व्यापारी आले त्यावेळेला त्यांनी त्यांना प्रतापगडावरती बोलावून घेतलं आणि नंतर त्यांना तिथे बंदी बनवून ठेवलं म्हणजे त्यांचा सगळा जो काही विकण्याचा माल होता तो एक प्रकारे त्यांना मिळून गेला म्हणजे त्याच्यामध्ये सहजपणे त्यावेळेलासुद्धा हजारो लाखो रुपयांचा त्यांना फायदा झाला असेल यात काही शंका नाही आणि ते सगळे जे लोक होते ते शत्रू पक्षाकडनं आलेले होते त्यामुळे काय त्यांना त्यांनी दगा दिला वगैरे असं म्हणणंही काही इथे गरजेचं नाही दुसरं असं की त्याच्यामध्ये त्यांनी केलं बघा की लढाई करताना म्हणजे जे आपल्याला अनेक राज्यकर्त्यांना किंवा युद्धकर्त्यांना जो विवेक राहत नाही पण शिवाजी महाराजांचा जो विवेक कधीही सुटला नाही ते आपल्याला दिसतं की त्यांनी ज्यावेळेला लढाईचा आदेश दिलेला होता त्यावेळेला ते त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्यक्ष जर लढाईला शत्रू पक्षातले लोक म्हणजे आदिलशाहीकडचे लोक अफजलखानाकडचे लोक जर उभे राहिले तर त्यांना मारून टाकायचं पण समजा ते शरण आले तर त्यांना न मारता त्यांच्याकडचा सगळा ऐवज लुटून घ्यायचा म्हणजे त्यांची पहिली शस्त्रास्त्र काढून घ्यायची म्हणजे त्यांच्यापासून धोका राहत नाही आपल्याला का तुमच्या हातात शस्त्र आहे त्यांचं शस्त्र तुम्ही काढून घेतलं आणि जी काही चीजवस्तू त्यांच्याकडे असेल जी भले आदिलशाहीनी त्यांना दिलेली असतील म्हणजे शस्त्र असतील पैसे असतील इतर काही गोष्टी असतील बरीच बा साधनं युद्ध हे के काही के केवळ शस्त्रांनीशी होत नाही युद्ध हे अनेक गोष्टींचा बिलाफ असतो म्हणजे शस्त्र हा कदाचित शेवटचा किंवा सगळ्यात नगण्य भाग असू शकतो अर्थात प्रत्येक युद्धानुसार ते विश्लेषण बदलतं पण मुळात लागतो पैसा मुळात लागतात माणसं मुळात लागतं मोटिवेशन मुळात लागतं योग्य कारण आणि नंतर लागतं ते शस्त्र त्याच्याही आधी शस्त्र चालवण्याचं कौशल्य हा एक भाग येतोच आणि सगळ्यात शेवटचं असतं ते शस्त्र पण शस्त्रांचीसुद्धा संख्या त्यांच्याकडे स्वतःकडे पुरेशी नव्हती पैसे तर नव्हतेच नव्हते आणि अफजल खान भरपूर खजिना घेऊन निघालेला आहे हे त्यांना त्यांच्या गुप्तचर यंत्रणेबाबत त्यांना कळलंच होतं म्हणजे इथे आपल्याला बहिर्जी नायकांचा उल्लेख फारसा आढळत नाही तर तिथे एक नाना मुसे खोरेकर म्हणून एक तिथे दिघे मुसे खोरेकर अशा नावाच्या माणसाचं नाव आपल्याला खूप येतं या प्रतापगडच्या लढाईमध्ये की जो शत्रुपक्षाच्या छावणीमध्ये राहत असे आणि तिथे फिरून फिरून एक काही गो गोसावी बैरागी अशा वेषामध्ये ते आणि दुसरं त्यांचे हे या लढाईपुरतं किंवा या मोहिमेपुरतं आपल्याला सांगता येतं की त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकिल हे जे त्यांचे वकील आहेत त्यांनी इथे दोघांनी हां म्हणजे आता पडद्याआड कोणी केली असेल तर आपल्याला माहिती नाही म्हणजे आपल्याला त्यांची माफी मागितली पाहिजे पण वी डोंट नो की हू वेअर दे आणि वॉट डीड दे डू पण नक्कीच आहे की हे एक नेहमी हे असते ती एक यंत्रणा म्हणूनच काम करत असते त्यामुळे इतरही काही लोक असतील कदाचित बहिरजी नायकांचाही पडद्यामागून काही त्याच्यात न दिसलेला सहभाग असेल पण इथेही आपल्याला महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेचं महत्त्व कळतं किंवा त्यांची कामगिरी आपल्याला किती थोर होती हे कळतं की पाच सात नावं सोडली तर आपल्याला हे अशी दोन हातांची बोटं पुरतील इतकीच आपल्याला शिवाजी महाराजांच्या गुप्तचरांची नावं माहिती आहेत आणि हेच त्यांचं सर्वात मोठं यश आहे की नाहीतर गुप्त काय म्हणजे जगातला सगळ्यात हास्यास्पद गुप्तहेर कोण आहे तर जेम्स बॉन्ड जेम्स बॉन्डसारखा माणूस हा कधीच योग्य गुप्तहेर होऊ शकत नाही कारण ही इज ऑलरेडी नोन ते गुप्त नाहीच आहे हे प्रकटच आहे ते, ते वेद अनेक कारणांमुळे आहे पण गुप्तहेर हा असाच राहिला पाहिजे की त्याचे परिणाम दिसले पाहिजेत कामाचे पण त्याचं कामही दिसता नये आणि तो तर मुळीच दिसता कामा नये असं झालं तरच तो सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असतो तसं महाराजांची यंत्रणा सर्वश्रेष्ठ होती आपल्याला कळतं कारण त्यांना त्या ते खजिन्याची बरोबर माहिती होती आणि एक अजून सूत्र त्याने या युद्ध प्रकरणामध्ये किंवा लढाया प्रकरणामध्ये ठेवलेलं दिसतं ते काय आहे की लढाईचा खर्च लढाईतूनच निघाला पाहिजे म्हणजे एक ही प्रतापगडची मोहीम जरी तुम्ही बघायला गेलात की समजा त्यांचा काही जो खर्च झाला असेल नक्की आपल्याला माहीत नाही पण जे त्यांना तपशील कशाचे आपल्याला माहिती आहेत की जे काही अफजल खानाच्या सैन्याला लुटून त्यांनी आपल्या राज्यामध्ये आणलं त्यांच्या सैनिकांनी धोरण शिवाजी महाराजांचा अवलंब केला तो मावळ्यांनी केला तर त्याच्यामध्ये असं दिसतं की त्यावेळच्या लाखो रुपयांची भरपाई किंवा एक प्रकारे गोष्टी या शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी स्वराज्यामध्ये आणल्या त्यामुळे त्या लढाईचा खर्च जेवढा झाला असेल त्याच्या कै कित्येक पटीनी त्याच्यामध्ये महाराजांचं उत्पन्न आहे आणि ज्या वेळेला खर्चापेक्षा उत्पन्न जास्ती असतं मग ते कोणाचंही असो तर ती सगळ्यात आर्थिकदृष्ट्या शहाणपणाची गोष्ट असते त्यामुळे ही तुम्हाला सूत्र दिसतं की हे करताना तुम्ही बघा की माणूस युद्धासाठी उभा आहे पण तो दोन गोष्टी सांगतो म्हणजे एक या पैशाव्यतिरिक्ततेची गोष्टही शिवाजी महाराजांनी केलेली आहे की जेव्हा ते भेटायला निघाले अफजलखानाला आणि सगळ्यांनाच ते माहिती होतं जवळच्या लोकांना अगदी शिवाजी महाराजांचं कट की एक काटेकी टक्कर आहे म्हणजे याचं वर्णन सर जदुनाथ सरकाराने अत्यंत उत्तम केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या दोघांमधली लढाई म्हणजे इट वॉज लाईक ए डायमंड कटिंग अ डायमंड इतकं अगदी ॲप्ट म्हणजे असं आपल्याला वर्णन दुसरं कुठलं दिसत नाही काटेकी टक्कर हाही मरू शकतो तोही मरू शकतो पण कोणीतरी मरणार हे नक्की आहे म्हणजे याच्यामध्ये समझोता नाही होणार आहे याच्यामध्ये कोणाच्या तरी मृत्यूनंतरच त्यांच्या भेटीचा शेवट होणार आहे पण महाराजांची वेगळी दृष्टी बघा त्याच्यामध्ये की त्यांनी आपल्या सगळ्या सैनिकांना म्हणजे संपूर्ण जावळीच्या खोऱ्यात येईल लढाई झालेली आहे ते काय फक्त शामियाना आणि जवळच्या शंभर मीटरमध्ये नाही आहे काही चौरस किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये ही लढाई आहे आणि महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांना जे जवळचे आणि शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ आले आणि अर्ज ब करायला लागले की महाराज आम्हाला तुमच्याबरोबर घ्या कारण त्यांची काळजी अगदी योग्य होती माणुसकीच्या दृष्टीने त्यांच्या संबंधांचा विचार केला तर अत्यंत योग्य अत्यंत प्रामाणिक असे त्या ते, त्यांचे सगळे लोक वागत आहेत की ते म्हटले आ तुमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही आमच्या हात तर आम्ही येतो म्हणजे वेळ आली तर आम्ही तुमच्यासाठी बलिदान करतो आणि तुमचा जीव वाचवतो वगैरे आता याच्यामध्ये उद्दिष्टामध्ये एकशे एक टक्के चांगली भावना होती उद्दिष्ट होतं हे आपल्याला दिसतं पण महाराजांनी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही नेमून दिलेलं आपापलं काम चोख करा माझं काय होतं हे बघणं तुमचं काम नाही आहे आणि त्याने त्याच्यात दोन्ही म्हणजे आपल्याकडे जसं असतं की प्लॅन ए असतो आणि इफ इट फेल्स वी कीप रेडी प्लॅन बी म्हणजे हे आजच्या काळामध्ये आजच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये जे, जे सांगितलं जातं ते महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी करतात ते असं म्हटले की मी जर खानास मारला तर माझा मी आहेच म्हणजे मी राजा आत्ताही आहे आणि मी पुढेही राहणार रह आहे पण उलट झालं तर म्हणजे प्लॅन बी प्लॅन ए मी आहे कालपर्यंत चाललं तसं आज उद्या चालू राहील पण उलटं झालं आज की मी मारला गेलो तर त्यांनी तिथेही पर्यायी योजना सांगितली आहे की तुम्ही नेताजी पालकरांच्या हुकमाखाली लढत राहा आणि शंभू महाराज म्हणजे त्यावेळेला संभाजी महाराज हे अगदी लहान आहेत म्हणजे अडीच वर्षाचे वगैरे असतील पण त्यांना ते म्हटले की तुम्ही गादीवर बसवा आणि आता ते काय दोन अडीच वर्षाचं मूल काही युद्धाचं नेतृत्व करू शकत नाही पण त्यांनी तिथेही पर्याय दिलेला आहे की मी मारला गेलो तर आता या लढाईचा सेनापती असतील नेताजी पालकर आणि माझे वारस असतील संभाजी महाराज म्हणजे कोणाला पुढे प्रश्न पडायला नको की हे हुआ तो क्या वो हुआ तो क्या दोन्हीची उत्तरं दोन्हीची पूर्वकल्पना किंवा पूर्वनियोजन करून ते लढायला गेलेले आहेत आणि नव्याण्णव टक्के लोकांना त्यातलं त्यावेळेला हे त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे त्या लढाईच्या प्रत्यक्ष जी भेट आहे शांभीयाण्यातली त्याच्यापेक्षा त्यांनी वेगळं ठेवलेलं आहे म्हणजे दॅट शोज द ग्रेटनेस ऑफिस मॅनेजमेंट ऑर प्लॅनिंग की त्या सगळ्या लोकांना एवढंच माहिती होतं की तोफेचा आवाज आला की समोरच्या शत्रूवर हल्ला करून त्याला संपवायचं म्हणजे पहिलं लढला तर संपवायचा नाही तर काय करायचं ते मी मगाशी सांगितलं म्हणजे हा जो विवेक आहे की मी म्हणजे पहिला विवेक काय आहे की लढाई कशासाठी करतोय तर विजय मिळवण्यासाठी करतो आहे लढाईसाठी लढाई नाही करत आहे मी विजयासाठी लढाई करतो आहे त्यामुळे माझ्यानंतर जे शिल्लक राहतील समजा मी मेलो तर तर बाकीच्यांनी तेच सूत्रपत करून काम केलं पाहिजे कारण स्वराज्याचं हित हे लढाईमधल्या विजयाशी आहे माझ्या जीवनमरणाशी कमी आहे म्हणजे त्या लढाईच्या प्रसंगापुरतं काय आहे तर तुम्ही विजय मिळवण्यासाठी लढाई करा मला काय लागलं मी जिवंत आहे का मेलो आहे मी जखमी झालो का नाही झालो याला महत्त्व नाही आहे द पर्सन इज नॉट इम्पॉर्टंट पॉलिसी इज इम्पॉर्टंट पर्सन इज नॉट इम्पॉर्टंट द सिस्टीम इज इम्पॉर्टंट हा जो एक वेगळा विचार त्यांनी आपल्या लोकांना दिलेला आहे त्यामुळे तुम्ही बघा की नव्याण्णव टक्के लोकांवरती जे आत्तापर्यंत हत्तीवर बसून ल झालेल्या लढायांच्या बाबतीमध्ये दिसतं की त्यांना एकच उद्दिष्ट होतं की आहे तोपर्यंत लढायचं मधून मधून तिकडं बघायचं गेला की पळून जा किंवा सोडून द्या व्हॉट एवर इथे ते नाही आहे त्यांना माहिती आहे की आपल्या समोर हेच आहे की की मारा नाही तर लुटा हे दोन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जास्तीत जास्त क्लॅरिटी ऑफ एक्सप्रेशन जी आहे आणि क्लॅरिटी ऑफ कमांड जी आहे ती इथे महाराजांनी वेगळ्या पद्धतीने दिली आहे आणि त्याचा परिणामही तुम्हाला दिसतो की ज्या याच्यामध्ये सगळ्या जगाची आटकळ अशी आहे की आता भेट होणार म्हणजे काय तर महाराज शरण जाणार अफजल खान त्यांना एखाद्या कोकरासारखा पकडणार किंवा आपण एखाद्या मांजराला जसं उचलतो इथं पकडून तसं शिवाजी महाराजांना पकडून विजापूरला नेणार मारणार वगैरे वगैरे म्हणजे स्व स्वराज्य संपलं असं सगळ्या आलम हिंदुस्थानचं मत होतं आणि बरोबर त्याच्या उलटं झालं म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिव्हर्सल त्यामुळे एकदम जे याला आपण म्हणतो की सोच बदलो नसीब बदले का महाराजांचं स्टेटसच बदललं की त्यापूर्वी त्यांना कोणीतरी भूमिया म्हणजे जमीनदाराचा मुलगा वगैरे असं म्हणणारे जे लोक होते त्यानंतर एका रात्रीत महाराज बिकेम द ए फोर्स टू रेकन विथ ऑन अॅन ऑल इंडिया बेसिस म्हणजे त्याही वेळेचं राज्य किती महाराजांचं दोन चार जिल्ह्या निवडं आजही भारतामध्ये जिल्हे बघायला गेले त्यावेळेचे तर अजूनही जास्त होते म्हणजे ज्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो ते तर ते सात सातशे आठशे जिल्हे असतील पण दोन तीन जिल्ह्यामध्ये पराक्रम करणारा माणूस किंवा कर, दोन तीन जिल्ह्याचं नेतृत्व करणारा माणूस हा ऑल इंडिया फिगर होतो कारण उन्होंने सोच बदली इसलिए उनकी तकदीर बी बदल गे म्हणजे त्यांनी एक नवीन आयाम या सगळ्या लढाई या प्रकरणाला दिला त्याच्या नियोजनाला दिला निर्णय प्रक्रियेला दिला आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की त्याचा शेवट काय झाला बाई शेवट झाला तो प्रचंड मोठ्या फायद्यामध्ये झाला आणि धिस इज द ग्रेटनेस ऑफ शिवाजी 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 का करायचं महाराज आपण त्यांना त्यांनाच का आपण अगदी म्हणतो किंवा युगप्रवर्तक अमुक तमुक अशी सगळी अनेक प्रकारची विशेषणं लावतो तर त्याला ते पात्र कसे आहेत हे आपल्याला त्यांच्या ॲक्शन्समधनं आणि जे त्यांनी स्वतःचं वेगळं सूत्र बनवलं किंवा अनेक सूत्रं बनवली मग आर्थिक बाबतीत लढाईच्या बाबतीत प्रशासनाच्या बाबतीत आणि असं सगळ्यामध्ये एक जो वेगळा विचार त्या माणसाने केला आणि मी शिवाजी महाराजांना नेहमी माणूस मानतो मी त्यांना देव अवतार असं मानत नाही का ते सांगतो म्हणजे आता देव किंवा अवतार मानणाऱ्यांविषयी माझी काहीही तक्रार नाही कुठलीही तक्रार नाही कोणीही मानावं कुठलाही मानावं शिवाचा अवतार मानावं विष्णूचा अवतार मानावा तो ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण मी का मानत नाही तर देवाचा अभ्यास करण्याची पद्धत नसते पण मनुष्याचा अभ्यास करण्याची आपल्याला सवय आहे त्यामुळे म्हणून त्यांना मनुष्य मानावं आणि म्हणून एक उत्तम माणूस ग्रेट माणूस महान माणूस काही जे तुम्ही विशेषण चांगल्या अर्थाने लावाल ते लावून त्यांचा अभ्यास करत राहावा आणि जे मला वाटतं कायमच की के जी टू पी जी हा शिवाजी महाराजा केवळ श्रद्धेचा नाही तर अभ्यासाचा विषय राहिला पाहिजे तर ते आपल्या भविष्यासाठी खरं उपयुक्त आहे बाकी पराक्रमाच्या कथा हे ते सगळं आहेच सर याच्यात अजून एक वेगळेपण शिवाजी महाराजांचं दिसून येतं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी आरमाराचा वापर केला तर आरमार दलाची सुरुवात करावी असं शिवाजी महाराजांना का वाटलं ती परिस्थितीची गरज आहे म्हणजे पुन्हा कसं आहे की महाराजांनी काही आपल्या परंपरा सोडल्या आणि काही परंपरांचं पुनरुज्जीवन केलं त्याच्यामधलं नौदल हे तसं आहे की म्हणजे इतर मगाशी मी म्हटलं की त्यांनी पारंपरिक जी युद्धनीती आपली होती ती सोडली आणि स्वतःची जवळपास नवी अशी एक युद्धपद्धती विकसित केली पण इथे मात्र ते पूर्व परंपरेकडे गेलेले दिसतात की जी नौकानयनाची आपल्याकडे त्यांच्यापूर्वी काहीशे वर्षं खंडित झालेली परंपरा आहे पण त्याच्या अगोदर काहीशे वर्षं त्याच्यापेक्षाही जास्त चालू असलेली किंवा भरभराटीला आलेली जी व्यवस्था आहे म्हणजे नाविक व्यवस्था जी आहे नौदल व्यवस्था आहे दोन्ही आहे म्हणजे व्यापारी आणि लढाऊ आहे दोन्ही पद्धतीचे आहे त्याच्याकडे मात्र त्यांनी डोळसपणे लक्ष दिलेलं दिसतं आहे म्हणजे इथे त्यांनी समुद्रबंदी ही जाणीवपूर्वक तोडलेली आहे की त्यांनाही माहिती होतं की आपल्याकडे काही रूढी अशा आहेत की त्याच्यामध्ये सात बंद्या आहेत त्याच्यामध्ये समुद्रबंदी आहे पण ती मात्र त्यांनी खड्यासारखी वगळलेली दिसते आणि बाजूला ठेवली त्यांनी आणि तिथे मात्र त्यांनी असा आदेश दिला की समुद्राला पालांड घाला म्हणजे काय पालांड म्हणजे खोगीर म्हणजे समुद्रावर स्वार व्हा समुद्रावर नियंत्रण मिळवा असा याचा अर्थ आहे तर ते आहे आणि त्याचा अधिक आपल्याला वाटलं किंवा इतर काही मुद्द्यांचा जो परामर्श आहे तो आपण आता एक मध्यांतर घेऊ आणि त्याच्यानंतरच्या भागामध्ये आपण त्यालाही हात घालूया म्हणजे नाविक परंपरेबद्दलही आपण जास्त तेव्हा सांगू हे सागरी मार्गातून येणारे जे कोणी कोणी बाहेरच्या देशातले लोक आहेत ही जी व्यापारी मंडळी आलेली आहे जे काही केवळ व्यापारावर संतुष्ट राहत नाहीत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पण आहेत पैशाची प्राप्ती तर पैशाचं विनियोग आणि पैशाचं वाटप ह्या तिन्ही ज्या लोकांचं चांगलं असतं मग माणसं संस्था राज्य कोणी असेल याच्यामध्ये शिवाजी महाराज एक अग्रगण्य इथे व्यक्ती आपल्याला दिसतात